नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 6 जून सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. करोना पॉझिटिव्हिटी दर 5% आणि 25% कमी ऑक्सिजन बेड भरलेले असल्याने राज्य शासनाने दिलेल्या निकषानुसार पहिल्या टप्प्यात जिल्हा अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून नगर जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत होतील अशी घोषणा ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. नगरसह राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सकाळी 9 वाजता सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी शिवस्वराज्य गुढी उभारून त्यास अभिवादन करावे असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार नगर जिल्हा परिषदेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात नगर जिल्ह्याने आपला ठसा उमटवला. नगर पंचायत गटात शिर्डी नगर पंचायतने राज्यात सर्वप्रथम क्रमांक पटकावला, तर कर्जत नगर पंचायतीला द्वितीय पारितोषिक मिळाले. ग्रामपंचायत गटात मिरजगाव द्वितीय क्रमांक, तर लोणी बुद्रुकने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. नगर परिषद गटात संगमनेर नगर परिषदेने उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक पटकावला. वैयक्तिक स्तरावर चांगली कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी गटात नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी गटात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. भौगोलिकदृष्ट्या आकाराने मोठ्या नगर जिल्ह्यात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात गुरुजींसह अन्य अधिकाऱ्यांची जवळपास 800 पदे रिक्त आहेत. रिक्त असणारे हे पदे भरण्यासाठी शासन पातळीवरून प्रयत्न होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापासून प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी या दोन्ही ठिकाणी प्रभारी राज आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण 5% झाले आहे. शनिवारी 9 843 करोना रुग्ण वाढले असून मृतांच्या संख्येतही 58 वाढ झाली. तसेच 1530 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 256,675 इतकी झाली आहे. तसेच जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.10% इतके झाले आहे. तर जिल्ह्यात सध्या 6,967 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला. नमस्कार.